जीवन म्हणजे फक्त ह्या दोनच गोष्टी आहेत मर्यादित ऊर्जा आणि मर्यादित वेळ वेळ अशीच निघून जाते तुम्ही काही करा किंवा नका करू तुम्ही आनंदी आहात की दुःखी टिक 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 तो पुढेच चाललाय आपल्या सगळ्यांसाठी कुणासाठीच थांबत नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज मी काही केलं नाही मला गेलेला वेळ परत पाहिजे अशी कुठलीच गोष्ट नाहीये वेळ सतत निघून जातोय म्हणून आपण फक्त आपली ऊर्जा मॅनेज करू शकतो आपण आपल्या ऊर्जा अशा प्रकारे वापरू शकतो की एक तर ते बरं का तुमचं जीवन अगदी प्रगल्भ होतं हे दोन पैलू आहेत जीवनाचे एक गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनाचा अनुभव अगदी प्रगल्भ बनवणं दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कृती प्रभावी झाली पाहिजे मला वाटतं तुम्ही लोक खूपच जास्त लक्ष तुमची कृती प्रभावी करण्यावर केंद्रित करताय तुमचं जीवन प्रगल्भ बनवण्यामध्ये पुरेशी गुंतवणूक केलेली नाहीये कारण आत्ता सध्या तुम्हाला वाटतं ड्रग्ज घेतल्याने तुम्ही प्रगल्भ व्हाल गांजा ओढल्याने होईल ते थोडा भास निर्माण करतं पण खरं तर ते तुम्हाला छचोर बनवतं आणि हे सुद्धा शक्य आहे मी तुम्हाला सांगतोय माझ्या काळी मी म्हणतोय जेव्हा मी विद्यापीठात होतो माझे माझे तेरा मित्र सात वर्षांच्या काळात माझे तेरा मित्र मरण पावले काहीजण ड्रग्जमुळे ओव्हर डोसमुळे काही जण मोटरसायकल खूप बेभान होऊन चालवल्याने बरं का कुठे थांबावं ते कळत नसल्यामुळे इतर कुणासारखी चालवण्याच्या प्रयत्नात ठीक आहे तुम्ही तुमच्या मर्यादेपर्यंत चालवू शकता तुम्ही इतर कोण काय करतोय ते नाही करू शकत इतर कोणीतरी काहीतरी वेगळं करत असेल तुम्ही तुमच्या क्षमतेपर्यंत चालवली पाहिजे तुम्हाला तुमची क्षमता कुठपर्यंत आहे ते कळलं पाहिजे आणि त्या टोकाला तुम्ही थांबलं पाहिजे आणि मग ती सीमा कशी ताणता येईल ते पाहिलं पाहिजे पण तुम्ही इतर कोणी सध्या काय करते ते करायचा प्रयत्न करू नये तर अशा प्रकारे माझे तेरा मित्र सात आठ वर्षांच्या काळात जवळपास त्यातले चार जण ड्रग्जमुळे बाकीचे नऊ मोटरसायकलमुळे त्यांनी स्वतःचे जीव गमावले ते सगळेजण उत्तम रायडर होते माझ्यासोबत त्यांनी मोटरसायकल चालवली अनेक वर्ष हे अमेरिकेत असतं तसं नाहीये ठीके हे एखाद्या मायक्रोवेव्हवर बसल्यासारखं आहे अमेरिकेत मोटरसायकल चालवणं काहीच करायला नाहीये फक्त क्रूजवर टाका आणि बसून राहा भारतात असं नसतं तुम्ही चालवताय आणि रस्त्यावर एक हत्ती येऊ शकतो ठीक आहे आणि तुम्हाला खूप सतर्क असावं लागतं एका ठराविक वेगात चालवायला हे चांगले लोक होते ते जे काही करत होते त्यात अगदी कुशल होते पण कुणी दारू पिऊन मोटरसायकल चालवतं कुणाला तरी वाटतं की तो गांजा ओढून मग मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारच्या गोष्टी किंवा कोणीतरी कुठल्याही परिस्थितीत त्याला आणखी कुणाच्या पुढे जायचं असतं जे काही मुळात तुम्ही तुमच्या ऊर्जांचं मोजमाप योग्यपणे करत नाही जे मेले ते मेले बाकी अनेक जण ते अकाउंटंट बनले लॉयर बनले आणखी काही बनले ते सगळे आता माझ्या वयाचे आहेत आता जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो ते सगळे यशस्वी लोक आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत बायको आहे मुलं आहेत हे सगळं पण त्यांच्यात काहीच जिवंतपणा नाहीये वेळ असाच निघून जाईल तुम्हाला आवडो किंवा न आवडो आजचा दिवस संपतो उद्याचा येतो तो संपतो हे घडतंय आपल्या सगळ्यांबरोबर तर हे दोनच घटक तुमच्याकडे आहेत वेळ आणि ऊर्जा तुम्ही तुमच्या ऊर्जेचं काय करता त्यानेच तुमचं जीवन प्रगल्भ होतं आणि तुमच्या कामाचा प्रभाव सुद्धा प्लीज तुम्ही सगळेजण स्वतःसाठी एवढं घडवून आणा पहिली आणि सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे जीवन प्रगल्भ झालं पाहिजे तुमच्या अनुभवात मग तुम्ही लोकांवर काय प्रभाव पाडता तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही तुम्ही ज्या कुठल्या प्रकारे ते कराल त्यातून अगदी उत्तम काहीतरी घडून येईल पण जर तुम्ही फक्त वरचेवर जगलात आणि लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलात तर काही वेळा तुम्ही चांगल्या गोष्टी कराल काही वेळा तुम्ही भयानक गोष्टी कराल लोकांबरोबर कदाचित चांगल्या हेतूने असेल कारण या धर्तीवरच्या सर्वात भयानक गोष्टी चांगल्या हेतूने केल्या जातात वाईट हेतूने नाही सद्गुरू आज आमचं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सद्गुरूंसाठी एकदा जोरदार टाळ्या